पालघरच्या मच्छीमारांनी जाळे टाकलं. 157 घोळमासे हाती लागल्यानं नशीब पालटलं. 25 कोटींची कमाई. मुरबे येथील हरबादेवी ही मासेमारी बोट वाडवणच्या समुद्रात मासेमारीला गेली असता त्यांच्या जाळ्यात 157 घोळमासे सापडले आहेत. त्या माशांचे मांस आणि त्यांच्या पोटातील भोत म्हणजेच ब्लेडर याच्या विक्रीतून त्या मच्छीमार ग्रुपला सुमारे 1.25 कोटी रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 157 घोळमासे सापडल्याने त्यांचं नशीब फळफळलंय. मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्यांचे सहकारी असलेल्या अन्य 8 सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी घेऊन ते रवाना झाले. डहाणू वाढवणच्या समोर समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबादेवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली. वाघरा पद्धतीची जाळी समुद्रात सोडल्यानंतर काही तासांच्या प्रतीक्षेनंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली. तर त्या जाळ्यात एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्यांचं नशीब फळफळलं आहे. तर या माशांची उत्तर प्रदेश आणि बिहारच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे. सुमारे 12 ते 25 किलो वजनाचे हे घोळ मासे सापडल्यानं सर्व मच्छीमार अगदी आनंदात होते. घोळ माशाच्या पोटात असलेला भोत याला मोठी किंमत असून यातील नर जातीच्या भोताला व्यापाऱ्यांकडून मोठी किंमत मिळत असते. त्या तुलनेत मादी जातीच्या माशाच्या भोतला अगदीच नगण्य किंमत मिळत असते. उत्तर प्रदेश आणि बिहार येथून आलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून या भोताची खरेदी केली जाते. या विशिष्ट जातीच्या व्यापाऱ्यांची व्यवसायात मक्तेदारी असून लिलावाद्वारे या भोताची खरेदी केली जाते. सर्वात जास्त बोली लावणारा आणि पैशांची हमी देणाऱ्या व्यापाऱ्यांची निवड विक्री दरम्यान केली जाते. तर यासाठी 1.25 कोटी उच्चतम बोली लागली आहे. 7 पटीमध्ये सर्वप्रथम शुक्रवारी या भोताचा लिलाव एका व्यापाऱ्याच्या कमी किमतीच्या बोलीने अयशस्वी झाल्यानंतर रविवारी मुरबे येथे 15 ते 20 व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत हा लिलाव पार पडला. यावेळी 1.25 कोटी उच्चतम बोली लागल्याची माहिती पुढे आली. तर घोळ माशाचे मांस हे 300 ते 350 रुपये प्रतिकिलो दराने स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचं कळतंय. भोत खरेदी केल्यानंतर खूपच नाजूकरित्या या भोतावर स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते. लहान बाळाची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते त्याच धर्तीवर प्रत्येक भोताची काळजी घेताना त्या भोतामधील रक्तपेशी वेगळ्या करून एका खोलीत बंद ठेवून मोठ्या काचेच्या बल्बच्या प्रकाशात त्यांना सुकवलं जातं. हाँगकाँग, मलेशिया, थायलंड आदी देशात या भोताला मोठी किंमत मिळते. सौंदर्य प्रसाधने, औषधे, शस्त्रक्रिया दरम्यान लागणारा धागा बनविणे यासाठी याचा वापर करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, HP लाईव्ह न्यूज, वसई.